वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी माझे व्हिडिओज कसे शूट करते, कसे एडिट करते आणि मी कोणते कोणते कॅमेरा, कुठला मोबाईल यूज करते माझे व्हिडिओज फिल्म करण्यासाठी, माझं लाइटिंग सेटअप काय आहे, माझं शूटिंग सेटअप काय आहे, मी कुठले ॲप्स, कुठले सॉफ्टवेअर यूज करते माझे व्हिडिओज एडिट करण्यासाठी, माझे पिक्चर्स एडिट करण्यासाठी, माझं थंबनेल एडिट करण्यासाठी, हे सगळं काही मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर जर तुम्ही न्यू क्रिएटर असाल किंवा तुम्हाला नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल किंवा तुम्ही जर बिगिनर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप हेल्पफुल राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. माझ्याकडे माझा मोबाईल आहे, माझा आयफोन आहे, आयफोन XR आणि तो 5 वर्ष जुना आहे. तरी पण मी त्याच्यावरच शूट करते आणि मी सॅटिस्फाईड आहे, म्हणजे मी प्रिटी मच सॅटिस्फाईड आहे माझ्या क्वालिटीपासनं आणि जसा तो शूट करतो सो आय एम ओके विथ इट. त्यामुळे मी त्याच्यातूनच शूट करते आणि मी मोस्टली फ्रंट कॅमेराने शूट करते. आय नो लोक बोलतात की बॅक कॅमेराने शूट करायला पाहिजे, पण मी जेव्हा व्लॉग वगैरे करते ना तेव्हा मी तो बॅक कॅमेराने शूट करते, पण असा सिट डाऊन व्हिडिओ मी फ्रंट कॅमेराने शूट करते HD 60 FPS वरती. तर येस, हे होतं की मी कशामध्ये शूट करते. आता मी माझे टूल्स सांगते जे मी यूज करते. तर एक तर माझ्याकडे आहे सेल्फी ट्रायपॉड, तो एकदम सेल्फी सारखा पण होतो आणि तो पूर्ण ट्रायपॉड सारखा पण होतो आणि त्याची लेंथ पण खूप मोठी आहे, माझ्या एकदम हाईट एवढी आहे. तर तो मी यूज करते आणि त्याच्यावरती तुम्ही मोबाईल अटॅच करू शकता, तुम्ही कॅमेरा सुद्धा अटॅच करू शकता आणि त्याच्यासोबत एक रिमोट सुद्धा येतं. तर तुम्ही म्हणजे तुमचे पिक्चर्स क्लिक करण्यासाठी ते ब्ल्यूटूथवालं रिमोट असतं ते यूज करून तुम्ही पिक्चर्स क्लिक करू शकता. तुम्हाला टायमरची गरज नाही, कोणाची हेल्प घ्यायची पण गरज नाही आहे. तर तो एक ट्रायपॉड मी यूज करते. आणि मी बॅकग्राऊंडचं सांगते. आता मी माझ्या घरात मला जे काही वाटेल की हे चांगलं बॅकग्राऊंड असू शकतं मी तिथे बसून जाते आणि व्हिडिओ शूट करायला लागते. जसं की हे आता मी माझ्या हॉलमध्ये बसली आहे आणि खाली बसून शूट करते आहे आणि बस मग मला जर बॅकग्राऊंडमध्ये थोडंसं अजून एस्थेटिक्स ॲड करायचे असतील तर एखादं प्लांट ॲड केलं आणि सगळं असं तुम्ही तुमच्या मनाने ॲड करू शकता. इतकं काही त्याच्यामध्ये डोकं लावायची गरज नाही आहे. जोपर्यंत तुमचं कॉन्टेंट चांगलं आहे तोपर्यंत इट इज वेल अँड गुड. तर हे होतं की मी म्हणजे कुठे बसून शूट करते आणि कुठे काय. आणि हां, मी जेव्हा माझे रील शूट करते तेव्हा मी बॅकड्रॉपमध्ये माझ्या घरातलाच एक कर्टन आहे ब्राऊन कलरचा, त्याच्या पुढे मी बसते कारण की तो असा थोडा डार्क आहे. तर त्याच्या पुढे मी जेव्हा बसते तेव्हा माझी स्किन प्रॉपरली दिसते, माझा मेकअप खूप छान दिसतं त्याच्यामध्ये आणि क्लिअर तुम्ही बघू शकता की माझा मेकअप कसा आहे. कारण की जर मी मागे लाईट कलरचं बॅकग्राऊंड ठेवलं ना तर माझा मेकअप क्लिअर दिसत नाही, म्हणून मी डार्क बॅकग्राऊंड ठेवायचं ट्राय करते. आणि आता बारी आहे माझ्या लाईटिंग सेटअपची. लाईटिंग सेटअपची बात झाली तर मी आधीपासूनच रिंग लाईट यूज करते. आधी मी डिजिटेकचा 12 इंच वाला आय गेस रिंग लाईट यूज करायची, 12 की 10 इंच वाला. आणि त्यांनी इतकी काही चांगली लाईट येत नव्हती, इतकं काही छान असा प्रकाश येत नव्हता. आणि बट तरी पण मी खूप वर्ष त्यांनीच काम केलं, म्हणजे त्याच्यामध्येच काम केलं आणि त्याच्याने शूट करत होती मी. त्याच्यासोबत बाय द वे ट्रायपॉड पण आला होता, तर तुम्ही त्याच्यावरती लाईट आणि तुमचा मोबाईल हे दोन्ही पण अटॅच करू शकत होता. तर आधी मी तो एकच ट्रायपॉड, तो लाईट आणि त्याच्यावरती त्याच ट्रायपॉडवरती माझा फोन अटॅच करून असं शूट करायची. आणि आय गेस 1.5 वर्ष आधीच मी हा डिजिटेकचा 18 इंच वाला रिंग लाईट घेतला आहे आणि त्याच्यासोबत पण ट्रायपॉड आलेला आहे. आणि यावेळेस या ट्रायपॉडची जी क्वालिटी आहे ती खूप छान, एकदम स्टडी ट्रायपॉड आहे, खूप मस्त क्वालिटीचा ट्रायपॉड आहे. बट रिंग लाईटची जर बात झाली तर तो ना काय झालं होतं की थोडासा डॅमेज झाला होता, म्हणजे डॅमेज आला होता. आणि डिजिटेकची मला कस्टमर सर्व्हिस किंवा कस्टमर केअर सर्व्हिस मला बिलकुल आवडली नाही आहे, पण डिजिटेकचे जे प्रॉडक्ट्स असतात ते खूप छान असतात, त्यामुळे मी हा लाईट तसाच ठेवला आहे आणि मी तो यूज करते. तर याचा प्रकाश खूप चांगला पडतो माझ्या मेकअप व्हिडिओसाठी, माझ्या रील्ससाठी किंवा असे सिट डाऊन व्हिडिओसाठी पण तो खूप चांगला कामाचा आहे.
तर तो मी यूज करते, एकच लाईट यूज करते, बाकी कुठलाच यूज नाही करत. या रिंग लाईट मध्ये काय आहे, तुम्ही त्याचं टेम्परेचर ऍडजस्ट करू शकता आणि तुम्ही त्याची ब्राईटनेस सुद्धा ऍडजस्ट करू शकता, तर ती खूप चांगली बात आहे. मी युजली याचं टेम्परेचर जे आहे ते मिडियम वर ठेवत असते आणि कधी कधी मी थोडस वॉर्म कडे पण जाते, कारण की त्याने छान इफेक्ट येतो माझ्या व्हिडिओजला. आणि ब्राईटनेस जी आहे मी नेहमीच फुल ब्राईटनेस करून ठेवते. तर येस, हे होतं माझं लाईटिंग सेटअप आणि हा रिंग लाईट यूज करते या ट्रायपॉड वर. आणि मग जो मी तुम्हाला सांगितला माझा सेल्फी वाला ट्रायपॉड आहे, त्याच्यावरती कॅमेरा लावून मी, कॅमेरा नाही फोन लावून मी शूट करत असते. तर असे दोन ट्रायपॉड एक रिंग लाईट असं माझं सेटअप आहे व्हिडिओ शूट करायचं. आता बारी आहे की मी कुठले कुठले ऍप्स कुठले टूल्स यूज करते. तर मी जे आहे ना, मी माझ्या फोनमध्येच सगळे व्हिडिओज एडिट करते, त्यामुळे मी तुम्हाला त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवणार आहे आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की मी कुठले कुठले ऍप्स यूज करते आणि ते कसे वर्क करतात, तुम्ही कसं यूज करता. सगळ्यात पहिलं ऍप जे मी यूज करते ते आहे इनशॉट, आणि ते खूप जास्त मी तेच यूज करते मोस्टली. आणि मी आधी आय मूव्ही यूज करायची, जे आयफोनचं आय गेस इनबिल्ट ऍप आहे, त्याच्यामध्ये पण खूप छान एडिट व्हायचं. बट नंतर मला इनशॉट, म्हणजे मला इनशॉट इंट्रोड्यूस केलं कोणीतरी, की मी यूट्यूब व्हिडिओ बघूनच, म्हणजे मी बघितलं की हे पण ऍप असतं. आणि जेव्हापासून मी ते ऍप डाउनलोड केलं आहे तेव्हापासून मी फक्त त्याच्यातच व्हिडिओ एडिट करते आणि मला ते खूप आवडतं. त्याच्यामध्ये छान इफेक्ट्स असतात, छान स्टिकर्स सुद्धा असतात आणि तुम्ही स्लो मोशनचा पण खूप मस्त इफेक्ट येतो. आणि हा, लोक बोलतात की इनशॉट ऍपमध्ये शूट केल्यावर तिथे खाली ना असं त्या इनशॉटचा वॉटरमार्क येतो, तर काही नाही तो मार्क पण चालला जातो. तुम्हाला बस एक फ्री ऍड बघायची असते आणि मग तो वॉटरमार्क चालला जातो आणि तुमचा व्हिडिओ छान येतो. आणि त्याच्यातून क्वालिटी पण इतकी काही खराब होत नाही, म्हणून मग मी तेच ऍप यूज करते. एखाद वेळेस मी VN ऍप यूज केलं होतं, कारण की खूप लोक बोलले होते की ते चांगलं आहे, बट मला इतकं काही त्याची प्रॅक्टिस नाही आहे, सो मी ते काही यूज करत नाही. बट तुम्ही ट्राय मारू शकता, काय लँग्वेज आहे, तुम्ही ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही ते पण यूज करू शकता, ते पण एक छान ऍप आहे. तर हे ऍप्स मी यूज करते माझे व्हिडिओज एडिट करण्यासाठी, पिक्चर्स मी एडिट करण्यासाठी. जे आयफोन मधले फिल्टर्स असतात, जे आयफोन मधले इफेक्ट्स असतात, थोडीशी ब्राईटनेस वाढवली, हायलाईट कमी केलं, हे ते सगळं करून मी पिक्चर्स एडिट करत असते. आता बारी आहे माझ्या थंबनेलची. तर थंबनेल साठी आता तुम्हाला माहिती आहे, एक असते गदा मजदुरी, एक असते घोडा मजदुरी, असं मी ऐकलंय. तर गदा मजदुरी म्हणजे हार्डवर्किंग असतो तो, त्याला काही दिमाग नसतो, तो फक्त काम करत राहतो. आणि घोड्यावाली मजदुरी जी असते ती, तो स्मार्ट वर्क करतो. मी मागच्या म्हणजे ऑलमोस्ट पाच वर्ष होणार आहे माझ्या युट्यूबला, की चार की पाच वर्ष. तर मी तेवढ्या वर्षापासनं, तर मागच्या मला वाटतंय मागच्या महिन्यापर्यंत, म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत मी करत आली आहे गधा मजदुरी. थंबनेलच्या बाबतीत सांगत आहे, कारण की मी माझे थंबनेल एडिट करायची, बनवायची पिक्सआर्ट नावाच्या या ॲपमधून. आणि त्याच्यामध्ये मग मला खूप वाटायचं की लोकांचे थंबनेल इतके पॉपी असतात, इतके इंटरेस्टिंग असतात, माझेच का नसतात. मग ना मी खूप त्याच्यामध्ये ॲड करायची, स्टिकर्स ॲड करायची, त्याच्यामध्ये इफेक्ट्स ॲड करायची, हे ते खूप मेहनत करायची मी थंबनेलमध्ये. जेवढी मी व्हिडिओ एडिट करण्यात मेहनत करायची, तेवढीच मी थंबनेल एडिट करण्यात पण मेहनत करायची. आणि तरी पण माझे थंबनेल इतके काय चांगले बनत नव्हते, ती वेगळी बात आहे. बट मी मागच्याच महिन्यात बघितलं की तुम्ही तुमचे थंबनेल, म्हणजे युट्यूबचे थंबनेलचे जे टेम्पलेट्स असतात, म्हणजे ऑलरेडी बनलेले थंबनेल्स असतात, तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये पिक्चर्स ऍड करायचे असतात, ते तुम्ही करू शकता कॅनवा नावाच्या ऍपवरून. आता हे जे कॅनवा ऍप आहे हे मी यूज केलेलं आहे PPT वगैरे बनवण्यासाठी. मला माहिती त्याच्यामध्ये टेम्पलेट्स असतात, मला हे माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये थंबनेलसाठी पण टेम्पलेट्स असतात. आणि ते मी एका युट्यूब व्हिडिओ बघून मी, म्हणजे मला माहिती पडलं आहे, आणि त्याच्यानंतर मी ते ऍप डाउनलोड केलं आणि मग मी करून बघितलं. जेव्हापासून मी त्याच्यावरती व्हिडिओ नाही, थंबनेल एडिट करायला लागली, तेव्हापासून मी त्याच्यावरच बनवते. आता मी कुठल्या दुसऱ्या ऍपवर बनवत नाही. तर तिथे तुम्हाला काय असतं की तुम्हाला खूप सगळ्या टेम्पलेट्स असतात आणि वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीसाठी पण टेम्पलेट्स असतात. खूप मस्त मस्त, खूप ट्रेंडी तुम्हाला थंबनेलचे टेम्पलेट्स मिळणार. तुम्हाला बस त्याच्यामध्ये तुमचे पिक्चर्स ऍड करायचे आहे अँड येस, दॅट्स इट, तुमचा थंबनेल रेडी आहे. तर हे पण एक फ्री ऍप आहे बाय द वे, हे सगळे जे मी ऍप्स सांगितले सगळे फ्री ऍप्स आहेत. तर हे ऍप होतं ज्याच्यावरती मी आता माझे थंबनेल एडिट करते आणि मला बऱ्यापैकी ते आवडतात. आता तरी, पहिले इतके आवडायचे नाही, आता मला आवडायला लागले. सो येस, हे होतं
माझं थंबनेल बद्दल. आणखीन काही राहिलंय का मला तर असं आठवत नाही. हा, आता तुम्ही म्हणाल की तुझ्या स्पेसचं कसं, म्हणजे तुझ्या फोनमध्ये जर तू शूट करते तर मग तू स्पेस कशी त्याची मॅनेज करते. कारण की माझा आयफोन जो आहे तो 64 GBचाच आहे. आय नो मी कुठल्या जमान्यात जगत आहे मलाच माहिती नाही, बट जेव्हा मी हा घेतला तेव्हा तो 64 GBचा अवेलेबल होता. तेव्हा अवेलेबल नव्हते आयफोन, त्यामुळे मग म्हणजे मला हा XRच पाहिजे होता म्हणून. तर येस, मग मी 64 GBचा घेतला आणि येस मला खूप प्रॉब्लेम्स होतात. कारण की मी एकतर थोडीशी चांगल्या क्वालिटीमध्ये एकदम हाय क्वालिटीमध्ये व्हिडिओ शूट करायचं ट्राय करते, त्याच्यामुळे त्याची स्पेस जास्त असते. आणि माझ्या फोनमध्ये बाकीचे पण ॲप्स खूप आहेत, म्हणजे यूट्यूबसाठीचे ॲप्स आहे, व्हिडिओ एडिटिंगचे ॲप्स आहे आणि फोटोज एडिटिंगचे ॲप आहे जसं सांगितलं कॅनवा वगैरे, तर त्याच्यामध्ये पण खूप स्पेस जाते. तर मी काय करत असते, मी व्हिडिओ शूट केला की तो लगेच मी माझ्या लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करते आणि मग नंतर मी दुसरा व्हिडिओ शूट करते. जर मला एका दिवशी 2-3 व्हिडिओ शूट करायचे असतील तर, आणि मग नंतर मी एक व्हिडिओ एडिट करते, तो अपलोड टाक करून देते आणि शेड्यूल करून ठेवते आणि मग नंतर दुसरा ट्रान्सफर करते, दुसरा एडिट करते. तसं मी करत असते. परत मी याच्यात खूप जास्त गदा मजदूरी करत आहे, बट आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे कारण की माझ्या ज्या स्पेसच तशी कमी आहे त्याच्यामुळे. आणि हो, आता लॅपटॉपची बात आलीच आहे तर तुम्हाला सांगून देते की मी माझे आयफोन मधून लॅपटॉप मध्ये कसे ट्रान्सफर करते व्हिडिओज, कारण की खूप लोकांना त्याच्यात पण प्रॉब्लेम जातो आणि त्यातलीच मी पण एक आहे, मला पण प्रॉब्लेम जायचा. तर एक ऍप असते, सॉफ्टवेअर आहे 3U Tool म्हणून, ते तुम्ही डाउनलोड करा आणि बस मग नंतर तुमचं एकदम असं चुटकीमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता. बस एक बात आहे, जेव्हा तुम्ही फोनमधले लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करता ते तर एकदम इझी आहे ट्रान्सफर करणं, मी तुम्हाला डेमो दाखवून देणार, डोंट वरी. बट जेव्हा तुम्ही लॅपटॉपमधून फोनमध्ये ट्रान्सफर करताना तेव्हा ते डायरेक्टली येत नाही, मग तुम्ही हे करा, हे डाउनलोड करा, ते डाउनलोड करा, त्याच्या फस्तकात पडू नका. तुम्ही बस एखादं असं ॲप करा, जसं मी माझ्याच्या स्पॉटीफाय ठेवलेलं आहे, आणि मग त्या ॲप्सच्या याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ओपन ॲप करायचं आहे. स्क्रीनवर सगळं दिसत असेल, तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या. तर त्या ॲप्समध्ये जाऊन त्या स्पॉटीफायवरती ओपन ॲप करायचं आहे आणि मग नंतर त्याच्यातून तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहे तुमच्या फोनमध्ये व्हिडिओज. तर तशा प्रकारे तुम्ही ते इम्पोर्ट करू शकता आणि इझिली इम्पोर्ट होतं. बस तुम्हाला तो तुमचा जो लाइटनिंग केबल आहे तो लागतो अँड येस दॅट्स इट. तुम्ही तुमचे व्हिडिओज इझिली ट्रान्सफर करू शकता आयफोनमधून लॅपटॉपमध्ये, जरी तुमचा मॅकबुक नसेल तरीही. तर येस, हे होतं सगळं माझ्या फिल्मिंगच्या बद्दल, माझ्या एडिटिंगबद्दल, माझं लाइटिंग सेटअप, सगळं काही. आणि येस, हेच होतं या व्हिडिओमध्ये. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल किंवा थोडी जरी यांनी हेल्प झाली असेल, हेल्पफुल राहिला असेल, स्पेशली बिगिनर्ससाठी. कारण की जेव्हा मी बिगिनर होती तेव्हा मला असं काही नव्हतं मिळालं, म्हणजे यूट्यूबवरती नव्हते तेव्हा इतके, कारण की मी कधी कोविडमध्ये सुरू केलं होतं आणि तेव्हा इतके मला काही दिसले नव्हते आणि मराठीत तर बिलकुलच नाही मला दिसले होते असे व्हिडिओज. त्यामुळे मी तुमच्यासाठी आणलेला आहे, सो हा बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर असेच आणखीन चांगले चांगले व्हिडिओज बघायचे असतील तर. आणि बेल आयकन पण दाबून द्या. मी कधीच हे बोलत नाही, बट बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकणार ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. कारण खूप वेळा काय असतं की मी व्हिडिओ अपलोड करते तर तुमच्या त्या अशा होम पेजवर येत नाही, तर जर नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला डायरेक्टली माहीत पडणार की मी व्हिडिओ टाकलाय. बट तरी पण मी एव्हरी वीक 3-4 मोठे व्हिडिओ टाकतच असते, तर तसं तर तुम्ही बघू शकता चॅनलवरती येऊन. सो येस दॅट्स इट. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.